सिन्सरिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण थंडी स्पेशल गावरान बेत करणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण दोन कांदे अशा पद्धतीने उभे कापून घेतले आहे आणि ते आपण परतवून घेणार आहोत तर हे छान मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया आणि छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा अजिबात कच्चा ठेवू नका जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते छान खमंग होईल कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो तर इथे दोन कांदे मी घेतले आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे एक टोमॅटो वापरायचा आहे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा भरपूर लसूण घालायचा आहे कारण थंडी आहे म्हणून लसणाच्या पाकळ्या मी इथे जास्त घेतल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि ह्यासुद्धा आपण व्यवस्थित असं परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी आपण कोथिंबीर थो घालूया आणि कोथिंबीर घालताना काळ्यासुद्धा घ्यायच्या आहे त्याची चव वाटणामध्ये खूप छान येते आता हे थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर त्याच कढईमध्ये आपण थोडंसं सुखं खोबरं थोडीशी खसखस आणि थोडीशी तीळ हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे तर कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे तीनही साहित्य खूप लवकर भाजलं जातं म्हणून मी एकत्रच घातलं आहे आणि ते आपण थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची पेस्ट आपली तयार आहे तुम्ही बघू शकता फोडणी करण्याआधी इथे बघू शकता तुम्ही मसूर घेतले होते आणि ते पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते जर तुम्हाला हे सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे किंवा चार ते पाच तासामध्ये हे छान भिजले जातात तर सुरुवातीला मसूर छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चार ते पाच तासासाठी हे छान असे भिजत ठेवायचे आहे तर आता आपण इथे फोडणी तयार करून घेऊया तर त्याच कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे मोरी पाव चमचा हिंग त्यानंतर थोडीशी हळद घालूया लाल तिखट एक चमचाभर किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर एक चमचाभर आपण इथे कोल्हापुरी मसाला वापरणार आहोत आणि त्यामध्ये अगदी थोडीशी आपण कोथंबीर घालूया फोडणीमध्ये कोथंबीर घातल्याने खूप छान चव येते म्हणून अगदी थोडीशी कोथंबीर आपण घातली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं आपण हे परतून घ्यायचं आहे तर मिक्स करून घ्या त्यानंतर यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि छान तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर सुरुवातीला गॅस थोडासा मोठा करायचा आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आणि तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण भिजवलेला अख्खा मसूर घालणार आहोत मसूर हा गुणांनी औष्ण असतो म्हणून हिवाळ्यामध्ये तो बऱ्यापैकी खाल्ला जातो तर यामध्ये व्यवस्थित तो मिक्स करायचा आहे आणि चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालूया आणि अगदी थोडासा आपण यामध्ये गूळ घालणार आहोत हे मिक्स झाल्यानंतर लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे मसूर वाणाने खूप लवकर शिजतो आणि त्याला पाणी थोडंसं जास्त लागतं म्हणून इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत पाणी वापरताना थोडंसं कोमटच वापरायचं आहे आणि यावर आता आपण अर्धवट झाकण ठेवून छान असं शिजू द्यायचं आहे गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला हे कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटासाठी शिजू द्यायचं तोपर्यंत आपण इथे झटपट असं तोंडी लावणं बघूया तर इथे मी कांदा अशा पद्धतीने उभा कापून घेतला आहे आता त्याच्या पाकळ्या आपण हाताने थोड्याशा मोकळ्या करून घेऊया त्यानंतर त्यात आपण घालणार आहोत कोथिंबीर थोडासा लिंबाचा रस अगदी थोडंसं त्यामध्ये लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूडभर त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालणार आहोत चटपटीत असं हे आपलं तोंडी लावणं तयार होतं तर थोडंसं आपण तेल घालूया आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय झटपट आणि चटपटे असं लागतं आणि तोंडाची चवसुद्धा वाढवतो तर नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण बाजरीची भाकरी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपण पीठ हे भिजून घ्यायचं आहे आणि छान असं हे मळून घ्यायचं आहे थोड़ो थोड़ो नहीं, नहीं, कदी -कदी तर थोडं थोडं पाणी ॲड करा आणि छान घट्टसर असं हे भिजवून घ्या आणि छान मळून घ्या जेणेकरून जी भाकरी आपण तयार करतो ती चिरत नाही फाटत नाही म्हणून पीठ मळताना अजिबात कंटाळा करायचा नाही व्यवस्थित ते मळून घ्यायचं तर कधी कधी पीठ जाड दळलं गेलं तर बाजरीची जी भाकरी असते ती तुटते चिरते म्हणून यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आणि हे कोमट पाण्याने जर तुम्ही मळलं तर भाकरी ही चिरतसुद्धा नाही व्यवस्थित आपली ती तयार होते आता आपण त्यातला छोटासा गोळा घेऊया आणि तो हातावर अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्या आणि थोडासा आपण तो थापून घेणार आहोत जेवढी तुम्हाला भाकरी बनवायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे परातीमध्ये खाली थोडंसं सुकंपीठ घालायचं आणि त्यावर आता आपण भाकरी ही थापून घ्यायची आहे हिवाळ्यासाठी मस्त असा बेत आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि घरगुती साहित्यामध्ये होणार आहे आता आपण भाकरी ही थापून घ्यायची आहे आता आपण दोन्ही हाताने भाकरी ही व्यवस्थित अशी थापून घ्यायची भाकरी थापून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ती उचलताना जे बाजूचं पीठ असतं ते बाजूला करायचं नाही तर ते भाकरीवर येऊ हो शकतं म्हणून ते बाजूला करायचं आणि भाकरी अलगद हाताने आपण अशी परातीच्या कडेवर आणायची आहे जेणेकरून ती आपल्याला व्यवस्थित अशी उचलता येते तर इथे आपली भाकरी रेडी आहे आणि मसूरसुद्धा व्यवस्थित असा शिजला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला तो खूप घट्ट वाटला तर यामध्ये तुम्ही थोडंसं कोमट पाण्याचा वापर करू शकता पण इथे मला फारशी गरज वाटत नाही म्हणून ना अशा पद्धतीचा मसूर आपला रेडी आहे अतिशय छान लागतो यामध्ये तुम्ही थोडीशी फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता पण गावरान पद्धतीचा आहे म्हणून आपण इथे फ्रेश क्रीम वापरत नाही आहे तर छान असा तो शिजला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि यावर आपण तवा ठेवणार आहोत आणि भाकरी मस्त अशी आपण भाजून घ्यायची आहे तर गॅस छान गरम करायचा आणि गॅस तुम्हाला मोठाच ठेवायचा आहे आणि भाकरी भाजताना नेहमी गॅस मोठाच ठेवायचा आणि त्यावर आपण कपड्याने अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीनच भाकरी शिकत असाल आणि पाणी लावायला जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर अशा पद्धतीने कपड्याचा वापर करा हाताला अजिबात चटका लागत नाही आणि पाणीसुद्धा व्यवस्थित त्यावर पसरलं जातं तर पाणी थोडंसं सुकल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने ही भाजून घ्यायची आहे पाणी पूर्णपणे कोरडं करू नका नाहीतर भाकरीला तडे जातात भाकरी, जाता भाकरी चिरतात म्हणून थोडंसंच पाणी सुकल्यानंतर लगेचच दुसऱ्या बाजूने ही खमंग अशी भाजून घ्यायची आहे आणि भाजताना गॅस नेहमी मोठा ठेवायचा आणि उचटणीच्या साह्याने अशी दाबत दाबतच आपल्याला ती भाजून घ्यायची आहे नाहीतर मधली भाकरी ही भाजली जाते आणि कडा या तशाच कच्च्या राहतात म्हणून व्यवस्थित कडासुद्धा दाबून घ्यायच्या आहे आणि आपली भाकरी मस्त खमंग खरपूस तयार होईल तर आपली भाकरी रेडी आहे आता आपण सर्व करूया मस्त गरमागरम खरपूस अशी बाजरीची भाकरी त्यानंतर अख्खा मसूर तोही मस्त चमचमीत आणि झणझणीत झाला आहे त्यानंतर थोडासा भात आणि आपण बनवलेलं कांदा कोथंबिरीचं चटपटीत असं तोंडी लावणं त्यानंतर थोडासा चिंचगुळातील ठेचा याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे तुम्ही चॅनलवर चेक करू शकता असा हा मस्त गावरानबेत थंडी स्पेशल रेडी आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल Thank you.